द्राक्षाची काडी एकसारखी फुटण्यासाठी आणि उडद्यामुक्त बागेसाठी हायड्रोजन सायनामाइड सोबत वापरा ग्रीन केअर ऍग्रोची द्राक्षाची रेडिकाउ पेस्ट। खात्रीशीर व गुणवत्तापूर्वक रिझल्ट। वाजवी दर व सर्वत्र उपलब्ध ग्रीन केअर ऍग्रोची द्राक्षाची रेडी पेस्ट। अधिक माहितीसाठी संपर्क 7500375100 9420701846। डोळे दिपून टाकणाऱ्या ताड मृदंगाच्या तालात ढोल ताशाच्या गजरात गणरायाचे स्वागत। हरिनामाचा गजर, ताड मृदंगाचा नादमय ठेका, त्या तालावर लयबद्ध थिरकणारी पाऊले, त्याचबरोबर महाराष्ट्राची संस्कृती जपणारे 50 ढोल 18 ताशे 11 ध्वज भव्य टोल 130 वादकांसह सामील झालेले कार्यकर्ते उंच फडकणारे भगवे ध्वज अशा भक्तिमय वातावरणात सायखेडा येथील 18 मंडळांचे गणेशाचे मिरवणुकीने भव्यदिव्य स्वागत करण्यात आले। निफाड तालुक्यातील सायखेडा येथे पहिल्यांदाच पारंपरिक व सांस्कृतिक पद्धतीने स्वागत करण्यात आल्याने सर्वत्र कौतुक होते। दुपारी 3 वाजेपासूनच चौफुलीपासून मिरवणुकीला सुरुवात झाली। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक सुरू असल्याने मिरवणूक पाहण्यासाठी सायखेडा परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती। मिरवणुकीत 18 फूटपासून 10 फूटपर्यंत आकर्षक गणेश मूर्ती वाहनात विराजमान होत्या। जय मल्हार मित्रमंडळ, श्रीराम सेना मित्रमंडळ, जय महाकाल मित्रमंडळ, क्रांतिवीर वसंतराव नाईक चौक मित्रमंडळ, 2151 फ्रेंड सर्कल मित्रमंडळ, श्रीराम मित्रमंडळ, संघर्ष फाउंडेशन, महादेव मित्र मंडळ, जागृती मित्रमंडळ, जय अंबे मित्रमंडळ, विघ्नेश्वर मित्रमंडळ, तुळजा भवानी मित्रमंडळ, समर्थ मित्र मंडळ, विघ्नहरण मित्रमंडळ, मनाचा राजा मित्रमंडळ, जयदेव मित्रमंडळ, महाराजा गणेश मित्रमंडळ, मोरिया मित्रमंडळ सहभागी झाले होते। 2 ते 3 तास मिरवणूक सुरू होती। नाशिक तेज डिजिटलसाठी सुधीर शिंदे, सायखेडा। नमस्कार, मी साधनाथ ढोल पथकाचा पथक प्रमुख म्हणून आपल्या समोर बोलतो आहे। आज आपण सायखेडमध्ये महाआगमन सोहळा करतो आहोत, ज्यामध्ये गेल्या 1 वर्षापासून सुरू झालेलं हे साधनाथ ढोल पथक आज जवळपास 150 वादकांसह उतरलेलं आहे आणि हा महाआगमन सोहळा आहे पोशाखात पारंपरिक रूपाने पद्धतीने हे करत आहे। यात सगळ्या सायखेडकरांचा अमूल्य सहभाग आहे। Thank you.